नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बात मी समोर आली आहे ती म्हणजे ठाकरे आणि शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षामध्ये शिंदे गटानं टाकलेला डाव आज ठाकरे गटानं उलटून लावल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ तर नक्की पहा व्हिडिओ पडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगात खरीच शिवसेना कुणाची यासंदर्भात नुकतं सुनावणी पार पडली आहे यामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली तर शिंदे गटाच्या वतीनं वकील महेश जेठमालिन यांनी युक्तिवाद केला दरम्यान या सुनावणीमध्ये काही महत्वाचे मुद्दे समोर आले असून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडत असताना शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे एवढंच नाही तर शिवसेनेतील हे बंडखोर नेते म्हणजे फुटीर गट नाही त्यामुळे शिंदे गटाला काहीच अर्थ नाही खरे शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे शिवसेनेत फूट पडली हे कल्पोकल्पित बाब असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे त्यामुळे शिंदे गट हे वास्तव नाही एवढत नाही तर शिवसेनेच्या घटनेचं देखील आयोगामध्ये वाचन करण्यात आलं फुटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला असं सिब्बल यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर शिंदे गटाच्या कागदपत्रामध्ये अनेक त्रुटी आहेत शिंदे गटाच्या याचिकेमध्ये अनेक त्रुटी आहे शिंदे गटाचं बंद पक्षाच्या अवस्थेवर परिणाम करणारं नाही त्यामुळे या निवडणूक चिन्हावरती आयोगानं निर्णय देण्याची घाई करू नये असं देखील यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर शिंदे गटाचे संपूर्ण मुद्दे ठाकरे गटानं खोडून काढले आहे शिंदे गटानं सादर केलेली कागदपत्रे खोटे असल्याचा देखील सिब्बल यांनी दावा केला आहे एवढंच नाही तर धनुष्यबान चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये कारण काही लोकांना पक्षातून कारण केवळ काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणं हे बेकायदेशीर नसल्याचंही सिब्बल यांनी म्हटलं आहे दरम्यान निवडणूक आयोगानं सर्व बाजू तपासाव्यात सर्व कागदपत्रांची छाननी करावी असा युक्तिवाद देखील ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी केला आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याच पक्षप्रमुख पदावरती शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आणि आता गटानं देखील बाजी पुलटवत एकनाथ शिंदे यांच्याच मुख्य नेता पदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून जर घटना अवैध आहे असं म्हणतात तर मग हे पद कुठल्या घटनेत आलं अद असा प्रश्नच उद्धव ठाकरे गटानं उपस्थित केला आहे त्यामुळे शिंदे गटानं टाकलेला डाव ठाकरेंनी उलटवला अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे दरम्यान शिंदे गटाची कागदपत्रं खरी असतील तर ओळख परेड करा असं सिब्बल यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर आम्ही लाखो कागदपत्र सादर केली आहे त्यामुळे पक्षावरती आमचंच वर्चस्व आहे आयोगानं कागदपत्राची छाननी करावी आम्ही ती करायला तयार आहोत शिवसेनेची घटना घेऊनच शिंदे आपलं पद अधिकृत करण्याचा प्रयत्न करत आहे असं देखील देखील ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं आहे मात्र यासंदर्भात निवडणूक आयोगाने तटस्थ भूमिका घेतली असून निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा